आता पारव्यांना दाणे टाकाल तर 500 रुपये मोजावे लागतील. पुणे महापालिकेने तसं फरमान काढलं आहे. त्याचं झालं असं की पुण्यातील नदीकाठ परिसर, सिद्धेश्वर घाट, सारसबाग, शनिवार इत्यादी ठिकाणी कबूतर किंवा पारवे यांचे थवे पाहायला मिळतात. अशात काही नागरिकांचं या पारव्यांना खाद्य पुरवणं हे रोजचंच काम बनलं आहे. पारव्यांना खाद्य पुरवणं म्हणजे एक प्रकारे पुण्य कमवणं अशी त्यांची यामागे भावना आहे. त्या भावनेतूनच ते पक्ष्यांना खाद्य पुरवत असतात. 3-4 महिने झाले सर, एवढा जेव्हा बघून गेलो इथून जाताना, एक दिवस जाताना बघितलं तेव्हा मला पक्षी दिसले म्हणून म्हणलं चला आपण काहीतरी पुण्य करावं असं दिसलं म्हणून थोडं थोडं दाणं टाकत होतो. काय काय घेतो त्यांना? काय ज्वारीच फक्त आणखी बस ज्वारीच देत आहे. पण आता पालिकेने एक असा निर्णय घेतला की यांना पक्ष्यांना जर काय पक्ष्यांच्या विष्ठेपासून आजार होतात किंवा काय होतं, पालिकेने असं केलं तर जे कोणी त्यांना खाद्य पुरवते तर त्यांना दंड आकारण्यात येईल. तुम्हाला काय वाटतं? मला तसं वाटतं मी काय जर आपण नाही दिलं त्यांना कोण देऊ शकणार तरी. या पारव्यांमुळे न्यूमोनिया आणि श्वसनाचे इतर आजार होत असल्याचं आरोग्य अधिकाऱ्यांचं मत आहे. म्हणूनच महापालिकेकडून या पारव्यांना खाद्य टाकणाऱ्यांना दंड भरावा लागणार आहे. पारव्यांमुळे किंवा कबुतरांची ती एक प्रकारची जात आहे, त्याच्या विष्ठेतून म्हणजे ती विष्ठा जरी सुकली तरीसुद्धा त्याच्यातून काही फंगस जीवाणू यांचा प्रसार होऊ शकतो. मुळातच निसर्गात प्रत्येक प्राण्याच्या आतड्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जीवाणू विषाणू हे नॉर्मली असतात, पण ते दुसऱ्या प्राण्यांसाठी घातक ठरू शकतात. तसं त्यांच्या विष्ठेमध्ये जे काही फंगस किंवा जीवाणू विषाणूंची जी काही असण्याची शक्यता असते त्यांच्यामुळे ज्यांना मुळात ॲलर्जीचा त्रास आहे, ॲलर्जी हा आजाराचा त्रास आहे. काही लोकांना डस्टची ॲलर्जी असते, काही लोकांना अन्नपदार्थाची ॲलर्जी असते, आणि ज्यांची श्वसन संस्थाही मुळात थोडीशी कमजोर असते अशांना दम्याचा त्रास असतो काहींना, तर अशा लोकांना तर ह्या विष्ठेमुळे जास्त त्रास होण्याची ॲलर्जन्स जे तयार होतात ड्राय या फिसेसमधून त्याचा त्रास होऊ शकतो. त्याच्यामुळे काही आजार उद्भवण्याची शक्यता पण खूप जास्त असते. तर हे त्यामुळे अशा प्रकारच्या पारव्यांच्या हा जो आता सध्या आरोग्याशी निगडीत प्रॉब्लेम उद्भवलेला आहे उपद्रव, तर तो जरासा त्रासदायक आहे. गेल्या काही दिवसात शहरात पारव्यांना दाणे टाकणाऱ्यांचं प्रमाण खूपच वाढलं आहे, त्यामुळे अनेक परिसरात पारव्यांचे थवे दिसतात. या पारव्यांचा थवा परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात अस्वच्छता निर्माण करतो. तसेच या पक्ष्यांच्या विष्ठेमुळे आणि पंखातून उडणाऱ्या जंतूंमुळे नागरिकांच्या फुफ्फुसात शिरकाव होऊन आजार होण्याची शक्यता आरोग्य तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.